वाघाच्या हल्ल्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर नाशिक या जिल्ह्यात बिबट वाघाने थैमान घातला आहे. तर वर्धा चंद्रपूर यवतमाळ मध्ये पट्टेदार वाघाचे सावट आहे. जीव मुठी धरून जीवन जगताना अनेक अडथळे आणि शेतीची समस्या पार करत असताना याचा बंदोबस्त व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते. पण शासन प्रशासन अजूनही यावर रामबाण उपाय शोधण्यास असमर्थ दिसून येत आहे. गिरड सहवन परिक्षेत्रात येणाऱ्या हिवरा शिवारात वाघाच्या हल्ल्यात कालवड ठार केल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार अंकुश चाफले बोथली यांचे हिवरा शिवारामध्ये शेत आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांपैकी रात्रीच्या सुमारास वाघाने गोठ्यात शिरकाव करून कालवडीला ठार केले. ही कालवड 3 वर्षाची होती. शेतकरी अंकुश चाफले यांचे 12,000 रुपयांचं यामध्ये नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच क्षेत्र सहाय्यक यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केलं आहे. न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, समुद्रपूर, वर्धा.